गोवर्मेंटान प्रायवेट मेडिकल कॉलेज अंडर ट्रस्ट हे एस्टाब्लीश करपाची ठरयल्या साउथ गोंयांत. आयज डिसिजन जाला. देर वील बी द ट्रस्ट हेडेड बाय द चीफ मिनिस्टर अँड ऑल्सो द ऑपोजिशन लिडर अँड ऑपोजिशन एम एल एज म्हणजे द हेड ऑफ द दॅट पार्टीज वील बी द इन द ट्रस्ट. दॅट ट्रस्ट वील रन द प्रायवेट मेडिकल कॉलेज थ्रू डॅट. म्हणजे आमची जी साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हे हांगासर आमी प्रायवेट मेडिकल कॉलेज एस्टाब्लीश करता. हो मॉडल निती आयोगान फायनलायज केला. म्हणजे जरी ती प्रायवेट असली सुद्धा असत जाल्यार गव्हर्मेंटाचो तेजेर ॲडमिनिस्ट्रेटीव कंट्रोल उरता म्हणून हे आज डिसिजन घेतला. आणि वी आर गोईंग अहेड विथ दॅट. ओके, सो दॅट आम्ही बाकीच्या सगळ्या प्रायवेटाचा प्रोसिजर फॉलो जातलो आणि ऑन बोर्ड कोण येऊपाचा तो मागेर येतो. गव्हर्मेंट इज नॉट इन्व्हेस्टिंग एनिथींग. ताजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मिटींग हे चीफ मिनिस्टर, अपोजिशन लिडर, लिडर ऑफ अदर पार्टीज ऑल्सो वील बी द बोर्ड ऑफ मेंबर ऑफ दॅट ट्रस्ट. दे आर टेकिंग द ॲडमिनिस्ट्रेटिव डिसिजन्स अँड गिविंग द पॉवर्स टू द ट्रस्ट. ऑपरेटर बाय आर एफ क्यू सिस्टीम. येस. आणि दीस वील हेल्पफूल फॉर द गोवन स्टुडंट. गोवन स्टुडंट्सांक हांगासर मॅक्झिमम म्हणजे कोटा वील बी द रिझर्व फॉर द गोवन स्टुडंट. इट इज नॉट, इट वील डिसायडेड टर्म्स कंडिशन सगळे डिसायड झाले. साऊथ गोव्यात असतले, मडगावात असतले. आम्ही इवन दो थंयसले आमची 10,000 स्क्वेअर मीटर ऑफ द लँड ऑफ द जी सुडा वी आर गिविंग टू देम टू एस्टाब्लीश द बिल्डींग आनी हे ते साऊथ गोवा हॉस्पिटलाक तेकोणूच जातले. एग्जिस्टींग हॉस्पिटल तेका पूर्ण युटिलायज करपा खातीर लोकांक कसलेच बर्डन पडचो ना. काडीचोय पैसे लोकांक पे करचे पडचे ना. इट वील मोर हेल्प फॉर द साऊथ गोवा पीपल. चडांत चड साऊथ गोवाच्या लोकांक मदत जातली. म्हणजे जशी गोवा मेडिकल कॉलेज आसा तशीच साऊथ गोवा मेडिकल कॉलेज जातली थंयसर. इट वील बी एज फ्री एज जी एम सी. इट वील आय सी यू एस्टाब्लिशमेंटा पासून सगळे न्युरोसर्जरी सगळी डिपार्टमेंटां फूल फ्लेज चलतली. वो आमच्या गोंयकारा खातीर फायदो आहा. हां, ऑफकोर्स इट वील बी द कंप्लिटली डिफरंट मेडिकल कॉलेज. सेपरेट जातलो सगळो, कंप्लिटली डिफरंट. 100% सगळे थंय तयार जातले. आम्ही आता डिसिजन घेतला, जाता तितके बेगीन आर एफ क्यू फ्लोट करून फुडल्या जून पर्यंत तरी फूल फ्लेज कॉलेज सुरू जावपाक जाय. हाज्या खातीर आमची तयारी आसा. ना, प्रायवेट हॉस्पिटल, गव्हर्मेंट इज नॉट इन्व्हेस्टिंग एनिथींग. गव्हर्मेंटाकडे कोणी अप्रोच केला त्याला काय महत्व ना. आम्ही आर एफ क्यू फ्लोट करून कोण जो ऑनबोर्ड येतलो तो सिलेक्ट जातलो. गव्हर्मेंटाक मेडिकल, गव्हर्मेंट गोंयच्या भुरग्यां खातीर ॲडमिशन्स मेळटले, गोंयच्या लोकां खातीर फ्री ऑफ कॉस्ट सगळी सर्विसीस मेळटल्यो. दीस वील बी द बेनिफीट फॉर द गोवा सरकार. फ्री ऑफ कॉस्ट. येस 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 100%. ऑपरेटर प्रायवेट असतो. ही तो आमकां कोणाकूच गोंयच्या लोकांक चार्ज केले वयचे ना. हांव परत एकदां म्हणजे हे क्लियर पयलींच फावटी कित्याक करता. आणि ट्रस्टाचेर जसो चीफ मिनिस्टर, हुएव्हर बी द चीफ मिनिस्टर इन लाँग रन, ही वील बी द हेडेड बाय दॅट बॉडी. हुएव्हर बी द ऑपोजिशन लिडर, हुएव्हर इज द लिडर ऑफ द अदर पार्टीज ऑल्सो, दे वील ऑल्सो बी द मेंबर ऑफ दॅट ट्रस्ट. जो कोण विधानसभेत ज्याची पार्टी रिप्रेझेंट करता तो त्या ट्रस्टांचे मेंबर असतले. म्हणजे एक पार्टीचो मेंबर सुद्धा असलो जाल्यार त्या ट्रस्टात त्या त्या मेंबर म्हणून मेळटलो. दीस मॉडल हॅज निती आयोगान फायनलायज केला. दॅट वील ट्रस्ट वील डिसाईड आफ्टरवर्ड्स. म्हणजे मॉडिफाय प्रत्येक फावटी जावं येतात. ट्रस्ट जसं जसं मॉडिफाय करतात त्याप्रमाणे जातो.